दादा कांबळे यांनी मला वारंवार या ठिकाणी त्यांनी सूचित केलं होतं की या 25-30 वर्षापासून व्यायामशाळा दुर्लक्षित आहे. नगरपालिकेचा 50 रुपयाचा फंड येतो, दरवर्षी येतो जातो, पण कधी आमच्या शाळेकडे कोणी लक्ष दिलं नाही. त्यामुळे मी तात्काळ माझ्या पहिल्या यादीत आदरणीय दादांच्या आदेशानुसार या ठिकाणी या व्यायामशाळेसाठी 30 लाख रुपये मंजूर करून घेतले. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे मित्र व शिवसेनेचे तालुका प्रमुख माननीय देवानंदजी बागलसाहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे आमचे शहर प्रमुख संजय अप्पा छलवंतसाहेब, चळवळीतले कार्यकर्ते माननीय लक्ष्मणजी भोसले साहेब, माननीय देवाजी लोंढे साहेब, माननीय शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडून जे भोसले डॉक्टरकडे काम करत असताना रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी अत्यंत प्रामाणिक काम करणारे आमचे मित्र कांबळे साहेब, या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर भगतसाहेब, दादा कांबळे उपस्थित या तालमीतून जन्मी जुने पैलवान की गाजली ते सगळे पैलवान बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज आपण या शाळे व्यायामशाळेसाठी 30 लाख रुपये या ठिकाणी मंजूर केलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं शिका आणि संघर्ष करा, त्यासाठी माझं एक असं मत आहे दादा, आता ह्या व्यायामशाळेबरोबर आपण इथं एक डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका या ठिकाणी उभा करू, त्यासाठी 30-40 लाख रुपयाचा निधी देण्याचा मी शब्द या ठिकाणी देतो. कारण शिक्षण तेवढंच महत्त्वाचं आहे. आज या ठिकाणी आपली पिढी व्यसनाधीन होत आहे, या ठिकाणी काही वेगळ्या मार्गाला जाते, पण त्याला शिक्षण देण्याचं काम महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्या अभ्यासिकामध्ये आलं तर त्याला वाचनाची गोडी लागेल, तो शिकल. आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवण दिली, त्या शिकवणीवर आपण चालू, अशा प्रकारचं आपली भूमिका आणि आपलं त्यांच्याबद्दलची सहानुभूती किंवा त्यांनी दिलेलं आचरण आपण चुलू अशा प्रकारचं होणार आहे. त्यासाठी मी या ठिकाणी नागेशदा आपण येणाऱ्या पुढल्या निधीमधून या ठिकाणी पहिल्यांदा या भागातील मुलं शिकली पाहिजेत, त्यांनी त्या ठिकाणी शासकीय नोकरीत गेली पाहिजेत. तुम्हाला आरक्षणाचा या ठिकाणी फायदा मिळतोय, पण मुलांचं शिक्षणच नाही झालं तर आरक्षणाचा फायदा कसा घेता येणार. त्यासाठी या ठिकाणी आपण एक अभ्यासिका या ठिकाणी मंजूर करण्यासाठी करतो. आणि येणाऱ्या पुढल्या माझ्या पहिल्यांदा इथं नगरपालिकेची जागा बरीच शिल्लक आहे, तर अभ्यासिकासाठी 30-40 लाख रुपये या ठिकाणी मंजूर करू. आणि त्या ठिकाणी आपण ग्रंथालय उभा करू, ग्रंथालयातसुद्धा चांगली पुस्तक त्या ठिकाणी, ते चळवळीचे ग्रंथालय राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले ज्योती असेल, महात्मा बसवेश्वर असतील, अशा सगळ्या लोकांचं साहित्य त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ, की जेणेकरून चळवळीचे विचार तळागाळातील नवीन पिढीपर्यंत गेले पाहिजे, यासाठी आपण सगळेजण काम करू. आणि मला संधी मिळाल्यापासून काल तुम्हाला सांगतो, काल आनंदाची बातमी 15 कोटी रुपये आज करमाळा शहरासाठी आज मंजूर झालेले आहे. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 15 कोटी रुपये मंजूर केले, त्यातले 8 कोटी रुपये करमाळा नगरपालिकेसाठी, 7 कोटी रुपये कुरडवाडी नगरपालिकेसाठी आहे. त्या पद्धतीने करमाळा नगरपालिकेची इमारत 25-30 वर्षापासून रखडली होती, त्या इमारतीसाठी सुद्धा आपण 6 कोटी रुपये मंजूर केले. त्याचं टेंडर झालेलं आहे, भगत साहेबांना माहिती आहे. पण टाऊन हॉल, ज्या टाऊन हॉलमध्ये आपल्या सर्वसामान्यांची गोरगरिबांची लग्न व्हायची, 500-700 रुपयाची लग्न होती, वर्षानुवर्ष ते टाऊन हॉल तसाच पडलेला आहे, त्याच्या दुरुस्तीसाठी 5 कोटी रुपये या ठिकाणी आपण मंजूर करून आणलेले आहेत. या ठिकाणी अनेक कामं केलीत, सांगायचं म्हणलं तर अर्धा तास पुरणार नाही. साधारणतः 200 कोटी रुपयाची कामं या तालुक्यात या एकनाथ शिंदेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आणलेले आहेत. शेतकऱ्यांच्या जिवाळीचा प्रश्न असेल, रेटीवाडी उपसिंचन असेल, जातेगाव टिंबोरी रस्ता असेल, असे जे रखडलेले प्रयत्न करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो आहे. मी नागेश दादा तुमच्यासारखा चळवळीतला कार्यकर्ता आहे, माझ्या काही राजकीय असा मोठा काही वारसा नाही, आमदार खासदाराच्या घरात नमी नाही, पण चळवळीतला कार्यकर्ता असताना सुद्धा या ठिकाणी मला अभिमान वाटतोय की ज्यावेळेस कुठलीही मिरवणूक असली, तर ज्यावेळेस शिवजयंतीची मिरवणूक असो, आंबेडकर जयंती असो, हनुमान जयंतीची मिरवणूक असो, ज्यावेळेस ती मिरवणूक आंबेडकर चौकात येते, त्यावेळेस माझे या ठिकाणचे माझे दलित चळवळीचे माणसं असतील, भीमप्रेमी मंडळ असतील, ते आनंदाने माझ्या पशी येऊन माझ्याबरोबर नाचतात, मला उचलून घेतात. खऱ्या अर्थानंच मी या ठिकाणी असं समजतो की दलित चळवळीतल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात मी या ठिकाणी विश्वास प्राप्त केलेला आहे, आणि मी या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही. आणि समाजातले अनेक प्रश्न पोलीस स्टेशनला असताना विशेषतः मी नागेश दादांचं, लक्ष्मणदादांचं अभिनंदन करणार आहे की ज्यावेळेस ॲट्रॉसिटीच्या केसेस दाखल होतात, समाजात वितंग वादंग करण्याचा प्रयत्न तयार केला जातो, त्यावेळेस नागेश दादा अत्यंत संयमी भूमिका घेतात आणि खऱ्या अर्थाने समाजात एकत्रित शांतता आणण्याच्या ठिकाणी काम करतात. आज या ठिकाणी जातीवादाची बीज तळागाळात पोचवली जात आहेत, अशा परिस्थितीत आपल्याला चळवळीत काम करत असताना सर्व समाजाच्या सर्व जातीच्या लोकांना एकत्रित घेऊन, सर्वांना सन्मानाची वागणूक घेऊन, सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला एकत्रित पुढे जायचं आहे. ते काम आपण या ठिकाणी सगळेजण करू. आणि नागेश दादा, ह्या चळवळ मी तुम्हाला या ठिकाणी अजून विनंती करणार आहे की दुसरी मी बरोबर आवाहन करतो की तुम्ही सक्रिय राजकारणात सहभागी व्हा,
तुम्ही पडद्या मागे राहता, त्यामुळे तुमच्या पाठीमागच्या लोकांना न्याय मिळत नाही. येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत या ठिकाणी तुम्ही नगरसेवक म्हणून पाहिजेत किंवा तुमची मंडळी जरी नगरसेविका म्हणून पाहिजे. कारभारी खालचे लोक करतील, पण ज्यावेळेस आपण सत्तेच्या पालखीत बसत नाही तोपर्यंत प्रशासन आपलं वचक राहणार नाही. आपण जर बाहेर राहून म्हणलं तर लोक आपल्याला पाहिजे तसं आपण लोकांची कामं करू शकत नाही. उद्या तर ह्या माणसाचं काम करायचं असेल, आज नगरपालिकेत काम करतो. ज्यावेळेस तुम्ही आंदोलन निवेदन मोर्चा कुठपर्यंत करणार? आता कधीतरी आपण सत्तेच्या पालखीत बसलं पाहिजे. त्यासाठी सत्तेच्या राजकारणात नागेश दादांनी सहभागी व्हावं. त्यांनी जी शपथ घेतली होती की मी निवडणूक कुठेही लढणार नाही, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमे पुढे जाऊन त्यांनी ती शपथ मोडावी आणि इथून पुढे तालुक्याच्या राजकारणात सक्रिय होत आहे असं जाहीर करावं, अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. कारण चांगली माणसं राजकारणात आली पाहिजे, चळवळीतली माणसं आली पाहिजेत. चळवळीतली तळागाळातली जर माणसं राजकारणात आली तर त्यांना गोरगरिबांचं दुःख समजतं, सर्वसामान्यांचं दुःख समजतं. आणि नेतेमंडळींची जर पुढारी राजकारणात आली, वारसांनी ते खुर्चीवर बसली, तर त्यांना गोरगरिबांचं तळमळ कळत नाही. ते लोक त्यांच्या हवेत असतात, त्यामुळे समाजाचं नुकसान होतं. त्यामुळं चळवळीतून या ठिकाणी आले पाहिजेत. माझ्या ठिकाणी माझं कर्तव्य म्हणून या ठिकाणी 20 लाख रुपये दिलेले आहेत. त्यासाठी पहिला मी मंजूर झाले झाल्या पहिला फोन नागेश दादांना केला आणि भगत साहेबांना ठेकेदारांना विनंती करणार आहे की काम अत्यंत चांगलं झालं पाहिजे. किमान 50 वर्षी इमारतीला धोका झाला नाही पाहिजे. आणि लोकांनी म्हणलं पाहिजे की ह्या इमारतीसारखं काम इतर ठेकेदारांनी करायला पाहिजे, अशा पद्धतीचं काम तुम्ही करावं. हे ठिकाणी तुम्हाला विनंती करतो, सूचना देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महेशदादा चुटे यांनी निधी आणला. त्या निधीचा निधीच्या माध्यमातून सिद्धार्थ व्यायाम शाळेचं आणखी पुनरुज्जीवन झालेलं आहे. त्यांचं निधी आणल्याबद्दल नागेशदादा वतीनं त्यांचा आभार मानतो. या कार्यक्रमाला संजयजी श्रीवंत, त्याचबरोबर देवानंदजी बागल हे आले, त्यांचं मी स्वागत करतो. हां, आणि आमचे 90 सालापासून चे सक्रिय मित्र महेशदादाबरोबर ना दैनिक लोकमतचे पत्रकार माननीय नाशिकभाई कबीर हेही आणि सर्व वाघमारे साहेब भीमनगरच्या वतीनं, सिद्धार्थनगरच्या वतीनं, सुमंतनगरच्या वतीनं मी त्यांचं आभार मानतो. आणि अण्णाभाऊ साठे नगर यांच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं आभार मानतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी. तिकड कोण काय हो? हा ओके. बरं आहे ना.
आताचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 1.5 वर्षात करमाळा शहरात जवळपास 20 कोटी रुपयाचा या ठिकाणी निधी विविध कामासाठी मंजूर झालेला आहे आणि त्याचे कामं आता प्रगतीपथावर सुरू आहेत. आज आचारसंहिता लागत असल्यामुळे आज जवळपास 1.5 कोटी रुपयाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आज करमाळा शहर व तालुक्यात या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं जे करमाळा तालुक्यातले जे प्रश्न होते ते आता प्रश्न सुटू लागलेले आहेत. विशेषतः करमाळा नगरपालिकेच्या नवीन इमारतीसाठी 6 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. जिथं गोरगरिबांचे सर्वसामान्यांचे लग्न होतात, विवाह समारंभ होतात, त्या टाऊन हॉलसाठी 5 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी सुशोभीकरणासाठी 70 लाख रुपये मंजूर झालेले आहेत. आणि करमाळा शहरातील विविध रस्त्यांसाठी जवळपास 2 कोटी रुपयांची आत्तापर्यंत कामं झालेली आहेत. आणि आनंदाची बाब म्हणजे काल रात्रीच अजून करमाळा शहरासाठी 8 कोटी रुपये मंजूर झाले असून कुरडवाडी शहरासाठी 7 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. या ठिकाणी तालुक्यातले अनेक प्रश्न असतील, रेटेवाडी उपसा सिंचन योजना असेल, जातेगाव करमाळा रस्त्याचा प्रश्न असेल, असे अनेक रखडलेले प्रश्न या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी सोडवले जात आहेत. आणि येणाऱ्या काळातसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे एक मोठा कार्यक्रम या करमाळा शहरात घेण्याचा आमचा मानस आहे. विशेषतः नगरपालिकेच्या ज्या प्रशासकीय इमारत आणि टाऊन हॉलचं उद्घाटन आणि इतर तालुक्यातल्या महत्त्वाच्या कामांचं उद्घाटन, विशेषतः जातेगाव ते टेंभुर्णी या रस्त्याचं भूमिपूजन, असं एकंदरीत सर्व कामांच्या कामासाठी लोकसभेनंतर सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करमाळ्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. आणि आम्हाला विश्वास आहे की गेल्या 30 ते 40 वर्षात जेवढी कामं या करमाळा तालुक्यात झालेली नाहीत तेवढी कामं या ठिकाणी या करमाळा तालुक्यात होत आहेत. आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवारांच्या माध्यमातून सुद्धा उजनी धरणावर मोठे 2 पूल होत असून ज्यामुळे इंदापूर आपल्याला जवळ होणार आहे त्यासाठी किमान 300 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. डिक्सळ पुलाचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. रेटेवाडी उपसा सिंचन योजना पूर्ण होऊन तालुक्यातले 40,000 एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या ठिकाणी मराठवाड्याला जे पाणी जाणार आहे उजनी धरणातनं त्याच्या 7 विहिरी करमाळा तालुक्यात आहेत, त्यामुळे या ठिकाणी करमाळ्याच्या दहगावपासून ते मिरगावांपर्यंत सर्व क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यामुळे या ठिकाणी असा आम्हाला विश्वास आहे की आता एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्याचं या ठिकाणी राहिलेलं एक अजून 6 महिन्यात प्रचंड अशी विकासाची कामं होतील आणि सर्वसामान्यांना जीवनात आशेचं किरण फुलल अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो.